नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की आपण जी व्हॉट्सअपवरती आपल्या यूट्यूबची लिंक शेअर करतो कोणत्याही व्हिडिओची, तर त्यातून जे आपलं नुकसान होतं आहे ते आपल्या लक्षात येत नाही आहे, प्रत्येकाच्या लक्षात येत नाही आहे आणि भरपूर त्यात आपण चुका करतो आहे, त्यामुळे आपले व्ह्यूज वाढत नाही आहेत, आपला वॉच टाईम कमी होतो आहे। तर आपण त्यामध्ये एक ट्रिक शोधून काढली आहे की आपल्याला जर, कारण की जर आपण लिंक शेअर नाही केली तर आपला व्हिडिओ व्हायरल होणार नाही किंवा आपल्या व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे, पण त्यामध्ये एक छोटीशी ट्रिक आहे, ती कशी ट्रिक आहे ती आपण या व्हिडिओमधून आज बघणार आहोत। त्याचसोबत आपण जेव्हा व्हॉट्सअपवरती आपली लिंक किंवा फेसबुकवरती कोणत्याही सोशल मीडियावरती आपली लिंक शेअर करतो त्यातून आपले नुकसान कसं होतं हे लाईव्ह प्रूफमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो, मी आहे तुषार वाघ आणि तुम्ही बघत आहात रॉयल फुजीटेक चॅनल। सर्वप्रथम आपण आपल्या YT स्टुडिओमध्ये जाऊयात। YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम असा एक व्हिडिओ दाखवतो की ज्यामध्ये आपण आपली लिंक शेअर केल्यानंतर काय होतं। तर हा एक माझा व्हिडिओ आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो की ॲनालिटिक्समध्ये आपण जर गेलो तर त्यामध्ये आपण बघू शकता की एक्स्टर्नल म्हणजे जे ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही लिंक शेअर केल्यानंतर जो काही इफेक्ट होतो आहे आपल्या व्हिडिओवरती तो म्हणजे एक्स्टर्नल, म्हणजेच काय की 49.9% माझं एक्स्टर्नल, म्हणजेच मी लिंक शेअर केल्यामुळे माझा व्हिडिओ पाहिला गेला आणि त्यामुळे माझं ब्राउज फीचर कमी झालं आहे, चॅनल पेजेस कमी झालं आहे, यूट्यूब फीचर सर्च हे तर खूपच कमी आणि ऑदर जे सर्चिंग आहे ते खूपच कमी आहे। म्हणजे याचा इफेक्ट काय होतो, आपल्या ब्राउज फीचरवर खूप जास्त इफेक्ट होतो। ब्राउज फीचर म्हणजे काय ते मी व्हिडिओच्या पुढे सांगतो तुम्हाला। त्यानंतर तुम्ही इथे मित्रांनो बघू शकता, जर आपण बॅक आल्यानंतर तुम्ही इथे माझा वॉच टाईम बघू शकता, म्हणजेच व्ह्यूज बघू शकता, फक्त 52 व्ह्यूज आहेत आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किती आहे 3.37। म्हणजे एक यूट्यूबची मशीन जी असते, यूट्यूबची मशीन जी आपल्याला एक ॲडवाईस देत असते, म्हणजे सिम्पल शब्दात सांगतो तुम्हाला की यूट्यूबच्या मशीनला जी अपेक्षित असतं ती अपेक्षा आपण जर पूर्ण केली तर तो जो ॲरो आहे तो वरच्या साईडला ॲरो डिटेक्ट होणार आणि जे राईट क्लिक आहे ते त्यांच्या मशीनला, म्हणजे ते अपेक्षित आहे ते त्यांना मिळालं आहे, पण जो खाली डाऊन ॲरो जो आहे त्यांना अपेक्षित काय होतं की एवढ्या वेळेमध्ये, म्हणजे हा वॉच टाईम आणि एवढे व्ह्यूज 53-77 या व्ह्यूजमध्ये मिळायला हवे होते, ते 52 आलेत, मग तुम्हाला अजून व्ह्यूज येणं खूप गरजेचं होतं। तर असं ते इथे डिडक्ट करते, मग तुम्हाला ते समजलं असेल की तुम्ही लिंक शेअर केल्यानंतर काय होतं आहे की सिम्पली तुमचं ते एक्स्टर्नल हे फीचर वाढून जातं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी माझा सेकंड व्हिडिओ जो मी परवा अपलोड केला होता। त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जर मी माझी व्हिडिओची लिंक व्हॉट्सअपवरती शेअर केली नव्हती तरीसुद्धा मला माझं ब्राउज फीचर बघा 35% आहे, नोटिफिकेशन 34% आहे आणि एक्स्टर्नल 26% आहे। म्हणजेच काय की मी व्हिडिओ लिंक शेअर न करतासुद्धा माझा एक्स्टर्नल वाढला आहे, तो कसा वाढला आहे ते मी नंतर सांगतो। त्याच्यानंतर नोटिफिकेशन 34% आणि ब्राउज फीचर 35%, तर हा जो रेशो आहे हा रेशो जर आपल्याला प्रत्येक व्हिडिओमागे आला तर हा परफेक्ट आहे, कारण तुम्ही इथे बघू शकता की मला ॲव्हरेज व्ह्यू 2.58 मिळालेले आहेत, म्हणजे सध्या वरती वाढण्याची शक्यता जास्त आहे। व्ह्यूज 30 आहेत पण तरीसुद्धा मला जो वॉच टाईम आहे तो त्यातून 89% मिळालेला आहे, म्हणजे तो वाढत जाणार आहे। त्यानंतर तिसरा व्हिडिओ आपण बघूया दादा माझा। तिसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काय आहे की तुम्ही एक आपण ॲनालिटिक्स जर चेक केलं तर इथे तुम्ही सगळं बघू शकता, म्हणजे माझे व्ह्यूज झाले 63, त्याच्यानंतर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन 3.48 आणि वॉच टाईम मला यातून 240 मिनटं मिळालं, तो कसा मिळाला मी दाखवतो। याचं जर आपण चेक केलं तर मी इथं कोणतीच लिंक कोणाला शेअर केली नव्हती, तर ब्राउज फीचर्समध्ये 28% माझा गेला होता व्हिडिओ, तो चॅनल पेजेसमध्ये 24.2 असा माझा व्हिडिओ गेला होता, यूट्यूब सर्चमध्ये 19.9, त्याच्यानंतर नोटिफिकेशनमध्ये 16.17 आणि ऑदर 11.1। म्हणजे काय मित्रांनो की तुम्ही जर तुमची लिंक शेअर नाही केली, मी कशी केली ती तुम्हाला या व्हिडिओची लिंक मी कशी शेअर केलेली मी तुम्हाला सांगतो, पण शेअर जर नाही केली आणि तुम्हाला करायची तर अशा पद्धतीने करा, तर अशा प्रकारे तुम्हाला तो एक रिझल्ट मिळून जाईल। तर मित्रांनो आपण एक आता गोष्ट बघूया, अजून एक नेक्स्ट पुढे मी अजून एक तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवतो।
जो खूप रँकिंग करतो आहे आत्ता, तो रँकिंग कसा करतो आहे तुम्ही इथे पाहू शकता की माझे व्ह्यूज 97 व्ह्यूज गेलेले आहेत, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन एवढं आहे, वॉच टाईम 250 मिनिट आहे. तर याचंही ॲनालिटिक्स जर आपण पाहिलं तर एक्स्टर्नल 66.60 आहे, ब्राउज फीचर, चॅनल पेजेस, यूट्यूब सर्च आणि ऑदर. तर ही एक वेगळी ट्रिक आहे, म्हणजे तुम्हाला एक्स्टर्नल तुम्ही घ्या, त्यातूनही तुम्हाला जर जास्त वॉच टाईम घ्यायचा असेल तर ही एक वेगळी ट्रिक आहे. तर मित्रांनो, आता आपण समजून घेऊयात की तुमचा ब्राउज फीचर म्हणजे काय, त्याच्यानंतर नोटिफिकेशन म्हणजे काय आणि त्याच्यानंतर एक्स्टर्नल म्हणजे काय. तर ब्राउज फीचर म्हणजे मित्रांनो काय, की जेव्हा तुमचा एखादा सबस्क्रायबर आहे तो तुमचे व्हिडिओ पाहतो आहे पण तो सबस्क्राईब तुम्हाला करत नाही आहे, तर अशा वेळी काय होतं की जेव्हाही तो यूट्यूबच्या होमपेजवरती येतो त्याच्या, त्यावेळी तुमचा व्हिडिओ तिथे शो होतो. तुम्ही पाहू शकता की एखाद्याचा व्हिडिओ एकदाच पाहिला असेल तरीसुद्धा त्याचे व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळी शो होतात तुमच्या सर्च पे, म्हणजे तुमच्या त्या यूट्यूबच्या पेजवरती. ते म्हणजे ब्राउज फीचर मित्रांनो. तिथे तुमचा व्हिडिओ जेवढा जास्त जाईल, जेवढा सजेस्ट जास्त होईल, तेवढा तुम्हाला जास्त व्ह्यू मिळणार. मग त्यासाठी तुम्हाला आहे ना की लिंक शेअर नाही केली गेली पाहिजे. लिंक शेअर केल्याने काय होतं की यूट्यूबला असं जाणवतं की हा माणूस आपला व्हिडिओ स्वतः जर प्रमोट करतो आहे तर आपल्याला त्याची गरज नाही आहे प्रमोट करायची. मग त्यामुळे यूट्यूब काय करतं की तुमचा ब्राउज फीचरला व्हिडिओ खूप कमी देतं, म्हणजेच एक्स्टर्नल जर तुमचं वाढलं तर ब्राउज फीचर ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट येतं की एक्स्टर्नल म्हणजे काय. तर एक्स्टर्नल म्हणजे काय मित्रांनो, की जे तुम्ही फेसबुक वापरता किंवा व्हॉट्सअप वापरता, इंस्टाग्राम वापरता, हे जे एक्स्टर्नल सोर्स आहेत सोशल मीडियाचे, त्यातून जर तुम्ही व्हिडिओ तुमचा प्रमोट केलात तर ते जे रेशो असतो तो एक्स्टर्नलमध्ये आला जातो. मग तो एक्स्टर्नलचा यूज कसा करायचा तो मी पुढे तुम्हाला सांगतो. त्यानंतर नोटिफिकेशन म्हणजे काय. तर नोटिफिकेशन म्हणजे मित्रांनो, जो तुमचा सबस्क्रायबर आहे, ज्यांनी तुमची बेल आयकॉन प्रेस केली आहे, त्यातून जो व्हिडिओ पाहिला जातो ते म्हणजे नोटिफिकेशन. तर अशा प्रकारे हे 3-4 कॅटेगरी आहेत. हे जर आपण समजून घेतलं तर आपला व्हिडिओ रँक होण्यास खूप मदत होते. तर मित्रांनो, आता एक ट्रिक सांगतो तुम्हाला. आपल्याला म्हणजे मलासुद्धा हा पर्याय नाही आहे की विदाउट व्हॉट्सअप, विदाउट फेसबुक किंवा विदाउट इंस्टाग्राम लिंक शेअर केल्याशिवाय मलासुद्धा व्ह्यूज खूप कमी येतात. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली एक ट्रिक अशी आहे की तुम्हाला तुमचा जो व्हिडिओ आहे जेव्हा तुम्ही अपलोड करता, अपलोड झाल्यानंतर तुमची एखादी घरामध्ये सेकंड डिवाइस असेल, लॅपटॉप असू द्या किंवा मोबाईल असू द्या, त्या डिवाइसमधून तुम्हाला तुमचा व्हिडिओ पूर्णपणे आधी पाहून घ्यायचा आहे. पाहून घेऊन झाल्यानंतर मित्रांनो तिथून सिम्पली तुम्हाला तुमची जी लिंक आहे व्हिडिओची ती शेअर तुमच्या व्हॉट्सअपवर करायची आहे. ती लिंक तुमच्या व्हॉट्सअपवरती आल्यानंतर ती लिंक सिम्पली तुम्ही कॉपी करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिथेही पे शेअर करायचे, म्हणजे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप पेज व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करायचे किंवा तुमच्या फेसबुक पेजला शेअर करायचे किंवा इन्स्टाला शेअर करायचे, तिथे शेअर न करता फक्त कॉपी पेस्ट करायचे. हे मित्रांनो समजून घ्या की फक्त कॉपी पेस्ट करायचे. जर तुम्ही शेअर केली तर तुमचा IP ॲड्रेस पुन्हा तिथे रजिस्टर होणार आणि पुन्हा ते एक्स्टर्नलमध्येच धरलं जाणार. मग त्यापेक्षा काय करायचं, तुम्हाला ती जी लिंक तुमच्या व्हॉट्सअपवरती आली आहे सेकंड डिवाइसमधून, ती कॉपी पेस्ट केल्याने काय होतं की त्या लिंकमध्ये जो सेकंड डिवाइस आहे तुमचा त्याचीच लिंक, त्याचाच IP ॲड्रेस रजिस्टर असतो. मग त्यामुळे तुमचा जेवढ्या वेळा तो व्हिडिओ पाहिला जाईल तेवढ्या वेळा तो शेअरमध्ये धरला जातो आणि ते जे एक्स्टर्नल आलेलं असतं तो शेअरवाला एक्स्टर्नल आलेला असतो. मग त्यामुळे तुमचं एक्स्टर्नल प्लस ब्राउज फीचर हे सुरू राहतं. मग हा एक मित्रांनो खूप छान उत्तम असा पर्याय आहे तुमचा व्हिडिओ जर रँकिंग करायचा असेल त्यासाठी. कारण मी भरपूर वेळा बघतो की मलाही भरपूर लिंक येतात पण प्रत्येकाला सांगणं मला जमत नव्हतं, म्हणून मी डायरेक्टली व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलं की हे कशा प्रकारे आपण हा व्हिडिओला एका ह्या यूट्यूबच्या मशनीला कसं ट्रॅप करू शकतो किंवा एक ट्रिक वापरून तुमचा व्हिडिओ तुम्ही रँक कशा प्रकारे करू शकता. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि अशा प्रकारचे अजून तुम्हाला भरपूर व्हिडिओ पाहायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.